कोल्हापूर जिल्ह्यात आज देखील दिवसभर पावसाची रिपरिप कायम राहिली यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होती आहे पंचगंगा नदीवरील राजाराम शिंगणापूर रुई इचलकरंजी सुर्वे तेरवाड आणि शिरोळ असे सात बंधारे पाण्याखाली गेलेत गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे धरण क्षेत्रातही आज दिवसभर दमदार पाऊस झाला गेल्या चोवीस तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 108 आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसानं पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असून पंचगंगेची पाणी पातळी एकोणवीस फुटांवर पोहोचली आहे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात सकाळपासून दमदार पाऊस झाला शहरातही पावसाचा जोर कायम होता सायंकाळपर्यंत पावसाची संततधार सुरूच होती राधानगरी धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळं राधानगरी धरणातून सातशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे पंचगंगेवरील राजाराम शिंगणापूर रुई इचलकरंजी सुर्वे तेरवाड आणि शिरोळ असे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळं या बंधाऱ्यावरील वाहतूक पर्यायी मार्गानं सुरू आहे